नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ हत्यांबे यांचा वाढदिवसानिमित्त काल 27 मे रोजी परभणी शहरात मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले। यामध्ये रक्तदान शिबिर, फळ वाटप, शैक्षणिक साहित्याचे वाटप, शाळेचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले। तर कृष्णाई ग्रीन पार्क गंगाखेड रोड येथे सायंकाळी हत्यांबे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला लोकनेते विजय वाकोळे, ज्येष्ठ नेते बी एस सहस्त्रबुद्धे, संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्यांबे यांची उपस्थिती होती। यावेळी सन्मान पत्राचं वाचन डॉक्टर संजय जाधव यांनी केलं, तर डॉक्टर भीमराव खाडे, कीर्ती कुमार बुरांडे यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी अनेक समाज कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी सिद्धार्थ भाऊ हत्यांबे यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून फटाक्याची आतिषबाजी करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। सिद्धार्थ भाऊ हत्यांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आपल्यासाठी स्वादिष्ट रुचकर मेजवानीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वांना विनंती, आपण झालं सत्कार पलीकडून। समाजाचा माणूस आहे, मग ते मराठा समाज असतील किंवा वेगवेगळे ओबीसी समाजातील काही जाती असतील, मोठा राष्ट्रीय त्यांच्या पक्षाचा नेता असला तरी आता मात्र सिद्धार्थ भाऊची संधी जाईल असं कुठल्याच अंगाने वाटत नाही। बांधवांचं वय काय,
मला माहित नाही, वापडे साहेबांचं वय किती आहे रनिंग माहित नाही, परंतु ह्या दोघांच्या उपस्थितीमध्येच आमदार सिद्धार्थ आपिर हत्यांबिरे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे, याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही बांधवांनो। त्यामुळे एक महत्वाचा या ठिकाणी लढाई असेल किंवा जो काही संघर्ष असेल किंवा जे काही कार्यक्रम असतील ते आमच्या दारामध्ये आल्याशिवाय कार्यक्रम होत नाहीत। हे जे काय परभणीला पायंडा पडला होता आणि हे जे काय या पुढाऱ्यांना वाटू लागलं सिद्धार्थ भाऊन ते सगळं खोटं करून दाखवलेलं आहे। मी माझ्या ताकदीतून माझ्या कमाईच्या पैशातून बाबासाहेबांचं लेकरो तुमचा रुपये वाटतंय की भाऊ एकदा आमदार व्हा म्हणजे भाऊचं समाधान होईल आणि आपलं समाधान होईल। त्यांना म्हणलं आपलं निश्चित समाधान होईल, परंतु भाऊची जी काही कार्य पद्धती आहे त्यामुळे मला वाटत नाही की भाऊ फक्त आमदार किंवा समाधान मानते। मनुष्यनी आमदार झाल्याच्या नंतर 4-3 वर्ष गेल्याच्या नंतर पुन्हा पुढलं पाऊल टाकण्यासाठी राज्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे बघणार, राज्यमंत्री झाल्याच्या नंतर पुन्हा काहीतरी। माणसाच्या काम माणूस हा आत्मसंतुष्ट नसला पाहिजे, कधी राजकारणात चळवळीत काम करत असताना दूरचा विचार केला पाहिजे, मोठं स्वप्न बघितलं पाहिजे आणि ते स्वप्न सिद्धार्थ भावनं उराशी बाळगलेलं आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या साक्षीनं लवकरच ते साध्य होईल अशा प्रकारचा आशा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा भाऊला या ठिकाणी वाढदिवस निमित्त लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। जय भीम। तब्बल या ठिकाणी परभणीच्या मातीमध्ये त्या ठिकाणी 17-18 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी घातलेले आहेत आणि त्यानंतर एवढं प्रेम आणि एवढ्या भावना त्यांच्याबद्दल मिळालेल्या आहेत ही साधी बाब नाही। खर तर सिद्धार्थ भाऊचं माझा व्यक्ती जे काय लोक आहेत या प्रत्येक समाजामध्ये लोकांच्या ह्याच भावनेत लक्षात ठेवा। ज्यावेळेस सकाळी आपण फेसबुक ओपन केलं, आपण व्हॉट्सअप उघडून बघितलं, त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते त्याच्यामध्ये। आपण आमदार बनवले, असंख्य आमदार या ठिकाणी निवृत्त झाले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरो एकदा तरी 22-23 वर्षापासून मी पालवून आलो। त्यावेळेस सर्वांनाच माहीत होती माझी परिस्थिती, मी सर्वसामान्य कुटुंबातून आज इथपर्यंत आलो। बाबा वाघोडे साहेबांनी सांगितलं की सिद्धार्थच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभं राहणं गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्ष चळवळीच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्यावेळेस बाबा नेहमी तुमचं मार्गदर्शन आणि सोबत ताकदीने तुम्ही माझ्या पाठीमागे असता। सदराव साहेब असतील, सर्वच परभणी जिल्ह्यातील चळवळीचे डॉक्टर्स लोक प्राध्यापक सर्वच खाडेसरांचं नाव मी कधी विसरू शकणार नाही, कारण ज्यावेळेस भीमगीत संगीताचा पहिला कार्यक्रम मी परभणी शहरामध्ये घ्यायचा होता, सरांना मी विचारलं सर मला असा असा कार्यक्रम करायचा, त्यावेळेस सर्वात अगोदर जर मला कोणी मार्गदर्शन केलं असेल जे प्राध्यापक म्हणून खरोखरच आणि मार्गदर्शक म्हणून सरांनी मला माझी जी गाडी रुळावर ठेवायची आणि ती पुढं कशी न्यायची ते जर सरनं मार्गदर्शन मला मार्ग दाखवला आणि आज परभणी शहरामध्ये भीम संगीत रत्नीचं नाव आपण दिल्लीपर्यंत पोहोचलं ही फक्त आपल्या सर्व आंबेडकर चळवळीची सर्वांचीच ताकद यामध्ये होती। गेल्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या इकडं थायलंड येथे श्रमणूळ अशोक झाले, श्रमणात आले आणि त्यावेळेस थायलंडचे भंतेजी आपल्या पूर्ण भारतामध्ये दमयात्रा केली। त्यावेळेस परभणीचा त्यांचा रूप नव्हता, पण माझा मित्र असल्यामुळे गगनजी आणि मी त्यांना विनंती केली, त्यानुसार ते आपल्या परभणी शहरामध्ये येऊन गेले। आपण जे थायलंडच्या भंतेजीचं स्वागत केलं ते थायलंडमध्ये सुद्धा त्यांनी वर्तमानपत्र त्यांचे इलेक्ट्रिक मीडिया पूर्ण थायलंडच्या राजाला ते परभणीचं स्वागताचं दाखवलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस खरंच माझा अंतकरणापासून परभणीचे जे आपले उपासक आहेत ज्यांनी जी मदत मेहनत घेतली त्यासाठी माझं ऋणयुक्त करणं तर कमीच आहे, कारण ज्यावेळेस भंतेजी परभणीत येत आहेत त्यावेळेस डाकेसर असतील, दत्तवर सर असतील, जगताप साहेब असतील, सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व शहरामध्ये मीटिंग घेऊन जे वातावरण केलं त्याचं ते थायलंडमध्ये प्रेझेंटेशन झालं आणि परभणीचं नाव आपण थायलंडमध्ये दाखवू शकलो। ही सर्व तुमची सर्वांची ताकद जी माझ्या मागे असती त्यामुळे माझं ऊर पुन्हा झोंबतंय हे मला सुद्धा माहीत आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मी कार्यकर्ता आहे, शून्यातून आज इथपर्यंत आलो, सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजाचे असतील राष्ट्रवादीचे असतील ओबीसी मुस्लिम मायनॉरिटी सर्व समाजाचे लोक आज माझ्यासोबत खंबीरपणानं असतात,
साठेसाठ त्या दिवशी मुंबईला होते, एस के पाटील प्रभारी होते, बरेच जण आमचे मुंबई काँग्रेस पक्षाचे सुद्धा लोक बाबा लाईन मध्ये असतात, पण मी ज्यावेळेस पक्षामध्ये काम करतो त्यावेळेस पक्षाच्या लोकांना सुद्धा माहीत आहे की याच्या मागं पूर्ण समाज ताकदीने उभा असतो आणि याची आपण दखल घ्यायला पाहिजे. आपण भीमगीत संगीत रजनीला यावर्षी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस भारताचे केंद्रीय मंत्री रोज काँग्रेस पक्षाच्या सोनियाजीच्या बाजूला बसलेले असतील असे मुकुल वासनिक साहेब आणि के राजू सर जे राहुल गांधींसोबत रोज त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना प्रेझेंटेशन दाखवत असतील काँग्रेसचे काम काय करायचं ते अजेंडा निर्माण करणारे लोक आपण परभणी शहरामध्ये तुमच्या माध्यमातून तुमच्या तत्वावर आपण आणू शकलो मी हे माझं एकटाच अनुभव आहे. सरांनी बुराने सरांनी सांगितलं की सर आमदार की सर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये टिळक भवनला आणि गांधी भवनला ऑफिस आहे. माझ्या म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटचा अध्यक्ष आहे 27 महागासंघाच्या विधानसभेच्या जागा आहेत आणि 4 लोकसभेच्या आहेत त्या जागेचं नेतृत्व मी करतो. पक्षाला मला येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे 48 दिवस आहेत पण या 27 विधानसभेच्या जागेवर आणि लोकसभेच्या जागेवर पक्षश्रेष्ठीने काम करण्याची संधी मला दिलेली आहे. त्यामुळं मी कधीही पदासाठी हापळपलेलो नाही. मला सर्व माझ्या कष्टाने आणि तुमच्या सर्वांच्या पाठबळावर ताकदीनं मला मिळत गेलं. येणाऱ्या काळामध्ये जी काही संधी असेल ते सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मला नक्कीच मिळणार आहे आणि मी त्याबरोबर ठाम आहे. कारण ज्यावेळेस आपण मार्गक्रम करतो तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलंय की प्राण्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. ज्या संघर्षामध्ये आपण पुढे जाणार आहेत त्या संघर्षातूनच आपल्याला काहीतरी मिळणार आहे. प्रस्थापित वगैरे बाबा असं आता काही राहिलेलं नाही. आता आपण सर्वांच्या पुढे निघून गेलो आहोत. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत बौद्धमय करायचा होता आणि त्या दिशेनं गगन मलिकच्या माध्यमातून आपण पाऊल पुन्हा उचललेलं आहे. गगन मलिकनी भारत देशामध्ये 84,000 बौद्ध मूर्त्याचं वाटपाचा संकल्प केला आहे. त्या मूर्त्याचं वाटप सुद्धा सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये या मूर्तीचं वाटप करणार आहोत. तुम्ही सर्वजण माझ्या या अभिचिंतन शुभेच्छा देण्यासाठी आलात. महाराष्ट्रात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं वर्षाच्या गायकवाड सारखी बहीण आहे, विजय विटीवार साहेब आहेत, नितीन राऊत साहेब आहेत. आज मी मंत्र्याच्या गाडीमध्ये मंत्रालयात जातो, आमदार बाहेर येते मी गाडीत असतो. त्याच्यामुळं आज पण सध्या तुमच्या सर्वांच्या ताकदीनं मी चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचा समाजाला ज्यावेळेस आपली गरज लागेल त्यावेळेस अर्ध्या रात्री मी उभा राहिल्याशिवाय ठाम राहणार नाही एवढं मी इथं सांगू इच्छितो, गवळी देतो. आणि तुम्ही सर्वजण आलात, मला माझा आशीर्वाद रुपये शुभेच्छा दिला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या ऋणातच भाव इच्छितो. जय भीम जय भारत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.